नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। सांगलीच्या प्रसिद्ध फोटोग्राफरची इलेक्ट्रिक कार तमदलगे येथून चोरून वडगाव नरंदे रोडवर असलेल्या खिंडीत नेऊन जाळली, जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद। पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगली येथील प्रसिद्ध फोटोग्राफर विशाल किरण बोंगाळे वय वर्ष 43 राहणार खनबाग वेलणकर मंगल कार्यालयाजवळ सांगली यांची टाटा कंपनीची नेक्सन इलेक्ट्रिक कार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। ही घटना 6 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास तमदलगे गावच्या हद्दीत घडली आहे। याबाबत जयसिंगपूर पोलीस माहिती देताना पुढे म्हणतात, यातील फिर्यादी बोंगाळे यांची टाटा कंपनीची नेक्सन इलेक्ट्रिक कार ही अज्ञात चोरट्याने चोरीच्या उद्देशाने चोरून नेत असताना हातकरंगले वडगाव रोडवरील नरंदे खिंडीमध्ये अचानक त्या इलेक्ट्रिक कारमध्ये सायरन वाजू लागल्याने यावेळी चोरट्याने तात्काळ गाडीतून उतरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला गाडी लावून गाडी पेटवून देऊन घटनास्थळावरून धूम टोकल्याचे कळते। इलेक्ट्रिक कार पेटवल्यानंतर इलेक्ट्रिक कार आगीच्या भक्ष्यस्थानी जळून खाक झाली। यावेळी खिंडीमध्ये धुराचे लोट पसरले होते। याबाबत जयसिंगपूर पोलिसामध्ये अज्ञात चोरट्याच्या विरोधात भादवीस कलम 379-427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्याने ही टाटा कंपनीची नेक्सन इलेक्ट्रिक कार नेमकी कोणत्या उद्देशाने चोरली आणि पेटवून दिली याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे। सायरन वाजले म्हणून रस्त्याच्या कडेला गाडी लावून चोरटे पसार झाले असते, मात्र गाडी पेटवून देणे हा प्रकार मात्र चर्चेचा विषय बनला आहे।